भीमा कोरेगाव दंगलीत मरण पावलेल्या राहुल फटांगडे याच्यावर हल्ला करणाऱ्या आणखी 4 जणांची छायाचित्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केली आहेत. आरोपी बद्दल काहीही माहिती असल्यास ती कळवावी असं आवाहन गुन्हे अन्वेषण विभागाने केलंय. पुण्यात भीमा कोरेगाव इथं विजय स्तंभाला मानवंदना आणि शौर्य दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमादरम्यान दोन गटात दंगल उसळली. यात राहुल फटांगरे या तरुणावर हल्ला झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी 3 जणांना याआधीच अटक केली आहे. या हत्येसंदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाला एक व्हिडिओ क्लिप मिळाली. त्यात आणखी 4 आरोपी राहुलवर हल्ला करताना दिसत आहेत. त्यांची माहिती मिळावी यासाठी गुन्हे अन्वेषण विभागानं त्यांची छायाचित्र प्रकाशित केली. त्याबद्दल माहिती मिळाल्यास ती तातडीनं कळवावी असं आवाहन त्यांनी केलंय. ही अटक बेसिकली ते व्हिडिओ क्लिप जी प्राप्त आहे त्याच्याहून झालेली आहे. याच व्हिडिओ क्लिपमध्ये अजून 4 आरोपी दिसतात की जे अनोळखी आहेत आणि त्याचा शोध घेण्याचे महत्त्वाचे काम आमच्याकडे आहे. मी असं आवाहन करतो महाराष्ट्रातील जनतेला की मी ही क्लिप जी आहे आपण सर्वांसोबत शेअर करत आहे. तर यामधील जे आरोपी आपल्याला माहिती असतील तर त्याची स्थानिक पोलीस किंवा पुणे CID यांना माहिती कळवावी. राहुलचा दंगलीशी काहीही संबंध नव्हता. घराचा बंद पडलेला नळ बदलण्यासाठी तो बाहेर पडला होता. तो व्यक्ती जो राहुल फटांगडे होता तो या मॉबशी संबंधित नव्हता, म्हणजे कुठल्याच घटनेशी संबंधित होता. त्याच्या घरचा फक्त नळ बिघडला होता आणि तो दुरुस्तीसाठी जात होता. फक्त त्याच्या अंगात टी शर्ट होता ते, त्याच्यामुळे त्याला ओळखून त्याला असं वेगळं वाटलं. गुन्हे अन्वेषण विभागाकडे केवळ भीमा कोरेगाव हत्येचा तपास आहे, त्यामुळे इतर बाबतीत त्यांनी माहिती द्यायला असमर्थता दर्शवली आहे. पण राहुलच्या मारेकऱ्यांना लवकरच पकडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कैलासपुरी, झी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.